कार्यालय नागपूर इथे पहाटेला 2:45 डेप्युटी डायरेक्टर इम्युनायझेशन पुणे या ब्युरोकडून सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याची वैक्सीन पोचलेली होती आणि ती वैक्सीन आम्ही प्रत्येक जिल्ह्याला 4:15 डिस्ट्रीब्यूट करून दिली। आतापर्यंत ही सगळी वैक्सीन रिस्पेक्टिव डिस्ट्रिक्टमध्ये पोचलेली आहे। डिस्ट्रिक्ट वाइज डिस्ट्रीब्यूशन जर बघितलं तर भंडाराला 9,500, चंद्रपूरला 20,000, गडचिरोलीला 12,000 डोजेस, गोंदियाला 10,000 डोजेस, नागपूरला 42,000 डोजेस आणि वर्ध्याला 20,500 डोजेस देण्यात आलेले आहे। ही सगळी वैक्सीन माझ्या डिव्हिजनमध्ये 34 वैक्सीनेशन सेंटरमधून देण्यात येणार आहे। ते वैक्सीनेशन सेंटर भंडाराला 3 आहेत, चंद्रपूरला 6 आहेत, गडचिरोलीला 4 आहेत, गोंदियाला 3 आहेत, नागपूरला 12 आहेत आणि वर्ध्याला 6 आहेत। हे वैक्सीन आमच्या सगळ्या हेल्थ वर्कर यांना देण्यात येणार आहे। जे फ्रंटलाइन हेल्थ वर्कर होते त्यांना देण्यात येणार आहे। प्रत्येक कोविड हॉस्पिटलमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये काम करणारे, चाहे ते हॉस्पिटल प्रायव्हेट असो की गव्हर्नमेंट असो, तेथील डॉक्टर, सिस्टर, अटेंडन्स, स्वीपर या सगळ्यांना देण्यात येणार आहे। माझी आमच्या सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना, सिस्टरांना, स्वीपरांना विनंती आहे की हे वैक्सीन घेतल्यावरही त्यांनी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आणि हात धुणे हे कटाक्षाने करायलाच पाहिजे, कारण वैक्सीन लावल्याबरोबर दुसऱ्या दिवशी अँटीबॉडी तयार होत नाही। धन्यवाद।